मध्ये आपण एकूण देशामध्ये जेवढ्या टेस्टिंग होत आहेत त्यापैकी 20% टेस्टिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. आतापर्यंत मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन 51,000 टेस्टिंग्स आतापर्यंत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं 51,000 टेस्टिंग्समध्ये जवळजवळ 24,000 म्हणजे त्यातल्या 50% हे मुंबईत झालेले आहेत टेस्टिंग्स. आणि म्हणून टेस्टिंगचं प्रमाण आपलं नक्कीच जास्त आहे, परंतु टेस्टिंग्सच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये आपण जे काही पॉझिटिव्ह आलेले पेशंट आहेत ते समजा 2.5% आहे. यामध्ये प्रामुख्याने मला असं म्हणालं पाहिजे की हे टेस्टिंगचं प्रमाण आपल्याला आणखीन पण वाढवायचं आहे, कारण टेस्टिंगचे लॅब्स आत्तापर्यंत आपल्याजवळ प्रायव्हेट 15 आणि गव्हर्नमेंटचे 15 असे मिळून 30 आहेत. नवीन गव्हर्नमेंटचे आणखीन जे काही मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल्स आहेत तिथे आणखीन 6 आपण लॅब्स वाढवतो आहे, जेणेकरून आता एकूण गव्हर्नमेंटचे 15 + 6 = 21 अशी 36 टेस्टिंगच्या फॅसिलिटीज आपण उपलब्ध करतो आहे, जेणेकरून आणखीन जवळच्या जवळ त्या जिल्ह्याला जवळच्या जवळ टेस्टिंग उपलब्ध व्हावं. आणि टर्नअराऊंड टाईम ज्याला म्हणतो आपण की टेस्टिंगचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यापर्यंतचा टाईम हा कमी व्हावा, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. कारण तो जर कमी झाला तर त्या पेशंटला जर लवकर कळलं की आपण पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत तर त्यांचा आपल्याला त्याची काळजी पण अधिक फास्ट घेता येईल आणि त्यांचा संसर्ग होण्याचा जो धोका असतो तोसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल. आता टेस्टिंगमध्ये एक आहे की टेस्टिंग एकेका ह्याला एक एक किट लागते आणि म्हणून नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान विकसित होतं आहे किंवा एक्सपेरिमेंट्स केल्या जात आहेत त्या पूल टेस्टिंगचा सुद्धा आपण आता परवानगी ICMR मागवलेली आहे. रॅपिड टेस्टिंगची परवानगी आपण ICMR मागवलेली आहे, अद्याप मिळालेली नाही. पूल टेस्टिंगचा अर्थ असा की बाबा 10 सॅम्पल्स 20 सॅम्पल्स किंवा 30 सॅम्पलपर्यंत एकत्र आपल्याला त्यांच्यावर संशय एकत्र केलं आणि ते एकत्रचा एकच सॅम्पल होईल आणि जर आपला अशा वेळेस जर का तो सगळा निगेटिव्ह झाला तर 25-30 सॅम्पल एकत्र सगळे निगेटिव्ह आल्यामुळे काय करता येईल की त्या 30 लोकांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेण्याची गरज पडणार नाही. म्हणून आपल्याला स्पीड वाढेल, टेस्टिंग किटची उपलब्धता बऱ्याचदा कमी अधिक होत असते, केंद्र सरकार त्याचं देत असतं त्यामुळे त्याचीही संवर्धन होईल आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा त्या ठिकाणी चांगला करता येऊ शकेल. मला आपल्याला हे सांगायचं की अनेक आता जगभरामध्ये हे पॅन्डेमिक असल्यामुळे अनेक ठिकाणी काय काय प्रयोग होत आहेत. आता काही प्लाझ्मा थेरपी नावाचा एक प्रयोग आहे, त्याची पण आपण परवानगी केंद्र शासनाकडून किंवा ICMR मागवलेली आहे. म्हणजे जे बरे झालेले पेशंट्स आहेत, आता जे 300 पेशंट्स बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज खूप असतात. त्यांच्या अँटीबॉडीज खूप असल्यामुळे त्यांचा जर का आपण रक्तद्रव्य म्हणजेच प्लाझ्मा आपण काढला आणि आजारी पेशंटला दिला म्हणजेच कोरोनाग्रस्तांना दिला कोरोनाबाधितांना दिला तर त्यांचं रिकव्हरीचं प्रमाण वाढतं. ही एक नवीन तंत्रज्ञान आहे, त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करून आरोग्य विभागाने या सगळ्यांचा पूल टेस्टिंग असेल रॅपिड टेस्टिंग असेल तुमचं प्लाझ्मा थेरपी असेल या सगळ्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपण निश्चित प्रकारे ICMR परवानगी मागितलेली आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच त्याचा ह्या सगळ्या गोष्टी येतील, आपण त्याचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहोत. मला या ठिकाणी आपल्याशा या सगळ्या संबंधात एक नक्कीच आहे की प्रिपेअर्डनेस प्लॅन हा नेहमी जो आपला असतो त्यामध्ये सुद्धा मी एवढंच सांगेन की आपण सगळ्या परिस्थितीला सक्षमपणे तयार आहोत. PPE kits N95 राज्य सरकारने मोठ्या पद्धतीनं घेण्याचा प्रकार आपण करतोच आहोत, केंद्र सरकारकडून सुद्धा काही प्रमाणात येत आहे. नक्कीच ज्या प्रमाणात अधिक जास्त पाहिजे त्या प्रमाणात येत नाही, जसं आता 8 लाख आपण साधारणपणे N95 मागितले तर ते आपल्याजवळ साधारणपणे 1 लाख आले, किंवा PPE kits आपण 3.5 लाख मागितल्या तर 30,000 आल्या. येत आहे, परंतु आणखीन गती वाढावी एवढी मात्र अपेक्षा निश्चित प्रकारे. त्या बाबतीत नक्कीच डॉक्टर हर्षवर्धनजींना आणि आम्ही त्यांच्याशी सातत्याने संपर्कात असतो आणि जी शेवटी आमचे जे काही हे आहेत ते पुढच्या दृष्टिकोनातून असतात, प्रोजेक्टेड फिगर असतात, त्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे. आणि मला यासाठी हे सांगावं असं वाटतं की शेवटी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जो काही जगभराचा अभ्यास झालेला असतो आणि सॉफ्टवेअरच्या नवीन टेक्नॉलॉजीनी आपल्याला डबलिंग रेट काय की किती दिवसात आपली पॉझिटिव्हची संख्या वाढते
तर मी या निमित्ताने हेही सांगेल की पूर्वी आपली डबलिंग रेट 2 दिवसाचा होता, नंतर तो 3.5 दिवसापर्यंत आला, आता तो 5.5 दिवसाचा आहे. म्हणजे आपली जी संख्या आहे सध्या ती 5.5 दिवसांनी डबल होती. वास्तविक ह्याच्यामध्ये आता आणखीन चांगली सुधारणा होण्याची गरज आहे. आणि म्हणून हा जसा जसा आकडा वाढेल, 5 दिवसाच्या ऐवजी तो 15 गेला, 25 गेला, तर तो राज्याच्या दृष्टिकोनातून समाधानकारक विषय. तो कमी व्हायला 5, 4, 3 येणं हे चुकी होईल. पण पूर्वी 2 होता, नंतर 3 झाला, आता 5 झाला. हा जेवढ्या गतीनं वाढेल, म्हणजे 5 अर्थ असा की आज जी संख्या आहे ती 5 दिवसांनी डबल होते. त्यामुळे माझं असं मत आहे की या बाबतीत सुद्धा हे सर्व याचं रहस्य कशावर जर असेल तर कंटेनमेंट स्ट्रॅटेजीज ज्या आपण राबवलेल्या आहेत त्या चांगल्या राबवलेल्या. म्हणजे लॉकडाऊन पण चांगला व्यवस्थितपणे राबवला पाहिजे, संसर्ग टाळता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर हा डबलिंगचा आकडा त्यावर अवलंबून आहे. तबलिगीच्या बाबतीतला काही बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, कारण अनेक पत्रकारांनी मला जे प्रश्न विचारले त्या अनुषंगानेच मी आज हा FB लाईव्ह घेतो, फेसबुक लाईव्ह घेतो. तर तबलिगीच्या बाबतीत मी आज गृहमंत्र्यांशी पूर्ण खात्री करून आता या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की 100% जे काही तबलिगी जमातीचे जी काही मंडळी दिल्लीला गेले होते आणि त्याचा जो काही आकडा दिल्ली सरकारने कळवलेला आहे, 100% ते क्वारंटाईन पण झाले, टेस्टिंग झाल्यात आणि त्यातले 50 लोक हे पॉझिटिव्ह आढळलेले. त्यामुळे 1400 पैकी 50 आढळलेले, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. आणि त्यामुळं आता तोही जो प्रश्न वारंवार मीडियाला सुद्धा आणि सन्माननीय सर्वच जनतेला पडलेला असतो, तर तो या त्याही प्रश्नावर आता जवळजवळ पडदा पडलेला यासाठी आहे की त्या जे आपल्याला आकडा कळवलेला तो सगळा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी शेवटी एवढंच सांगेन, फार आधी वेळ घेण्यापेक्षा, की लॉकडाऊन हा आता वाढलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 20 तारखे 3 फेब्रुवारीपर्यंत वाढवलेला आहे, परंतु 20 तारखेच्या नंतर बऱ्याच त्यामध्ये आपण शिथिलता निश्चित प्रकारे केंद्र शासनाच्या ज्या डायरेक्टिव्ह झालेल्या आहेत, गाईडलाईन झालेल्या आहेत, त्यामध्ये देतो आहोत. ते आता अधिकृतपणे त्याच्या ज्या काही इंडस्ट्रीज चालू करायच्या लॉक इनमध्ये त्या करायच्या, परंतु मग त्या कशा कराव्या, तर त्यासाठी आमच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या गाईडलाईन्स असतात की बाबा तुमचे जे काही कमीत कमी कामगार असावेत ते कामगार आतमध्येच असावेत किंवा तुमच्या ॲडजस्टेड म्हणजे तुमच्या कॅम्पसच्या जवळच असावेत, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित मेंटेन केलेली असावी, त्यांना मास्क असलेच पाहिजे, त्यांनी वारंवार हात धुण्यासाठीची व्यवस्था त्यांच्याजवळ असली पाहिजे, उद्योगपतींनी त्यांच्यासाठी जे उद्योजक असतील त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सॅनिटायझर्सची उपलब्धता करून दिली पाहिजे, अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी ग्लोव्ज वापरले पाहिजे, या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मला वाटतं आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता 20 तारखेच्या नंतर दिली जाईल, त्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसच्या अनुषंगानेच असेल, बाकीच्या लॉकडाऊन स्ट्रिक्टच असतात. त्यामध्ये गॅदरिंग नाही, पब्लिक गॅदरिंग्स नाही, धार्मिक गोष्टीच्या कुठल्याही बाबी नाही आहेत, शाळा कॉलेजेस वगैरेचा विषय नाही आहे, परंतु ज्या इसेन्शियल किंवा अत्यावश्यक सेवा आणि या बाबतीतला जो काही थोडीफार शिथिलता राहील किंवा काही उद्योगधंद्याच्या विषयी किंवा शेतीच्या संदर्भातील काही शिथिलता राहील, त्या बाबतीतसुद्धा SOPs असणार आहेत, म्हणजे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स असणार आहेत की काय असावं कसं असावं. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या संदर्भातील ज्या गोष्टी त्या सांगितल्या जातील, पुन्हा आपल्याला काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील तर निश्चित प्रकारे आम्ही कळवूच. परंतु शेवटी एकच यामधला एक रामबाण इलाज आहे, तो म्हणजे मी स्वतःचा रक्षक, मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार, या विरुद्ध वाक्याशिवाय दुसरा उपचार नाही, दुसरा उपाय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रतेचं आव्हान आणि विनंती आहे की आपल्या सरकारच्या दिलेल्या निर्देशाला अनुपालन करा, त्याचं निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी पालन करावं, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद.